दरम्यान भारत कॅनडामध्ये प्रचंड तणाव वाढलाय. भारताविरोधात कट रचणाऱ्या खलिस्तानवाद्यांना आश्रय देण्याची कॅनडाची जुनीच खोड आहे. आताही खलिस्तानवाद्यांच्या मुद्द्यावरनं भारत कॅनडामध्ये वातावरण तापलंय आणि या पार्श्वभूमीवर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एक मोठा निर्णय घेतलाय. कॅनडाच्या रेसन एरोस्पेस कंपनीचा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भागीदारी मागे घेतली. रेसन एरोस्पेस कंपनीशी संबंध तोडून टाकले. रेसन एरोस्पेस कंपनीत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची 11.18% हिस्सेदारी होती, ती आता काढून घेण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमावर नेहमीच भाष्य करणाऱ्या आनंद महिंद्रांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक. तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आपण ते पाहूया. कॅनडाच्या रेसन कॉर्पोरेशनमधली गुंतवणूक आपण काढून घेत आहोत. रेसन कॉर्पोरेशन कंपनीला तसं कळवण्यात आलंय. या कंपनीतली 11.18% गुंतवणूक तातडीने मागे घेतोय. कंपनीतली 4.7 दशलक्ष कॅनेडियन डॉलर गुंतवणूक मागे घेण्यात आली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.